Hello students, today we are going to learn warming up and chit chat activity of basket full of moonlight. So let's start. Chit chat. First question. Did you like to hear bedtime stories when you were a child? Balpani, zhoptanna tumhala goshti aikayla avdaycha ka? Answer. Yes, I like to hear bedtime stories when I was a child. Ho, lahanpani zhoptanna mala goshti aikayla avdaycha. Second question. Who usually told you the bedtime stories? तुम्हाला बहुधा गोष्टी कोण सांगायचं? Answer. My grandfather and grandmother told me bedtime stories. माझे आजोबा आणि आजी मला गोष्टी सांगायचे. Next question. Why did you like them? तुम्हाला त्या गोष्टी का आवडायच्या? Answer. I liked the stories because they were so interesting and also they taught me lessons of life. मला त्या गोष्टी आवडायच्या कारण त्या खूप इंटरेस्टिंग होत्या, तसंच त्यांनी मला आयुष्यातील धडे शिकवले. Next question. Do you still like to hear those stories again? तुम्हाला त्या गोष्टी पुन्हा ऐकायला आवडतील का? Answer. Yes, I like to hear those stories again. हो, मला त्या गोष्टी पुन्हा ऐकायला आवडतील. चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधील क्वेश्चन्सची आन्सर्स प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगवेगळी असू शकतात. इथे काही सॅम्पल आन्सर्स दिलेली आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. झाडे लावायची पद्धत यामध्ये ग्रुपमध्ये चर्चा करा आणि त्यानंतर स्टेप्स, ज्या स्टेप्स येतील वन बाय वन, त्या तुम्ही बुलेट पॉइंट्समध्ये लिहा आणि वर्गासमोर प्रेझेंट करा. तर बुलेट पॉइंट्समध्ये आपल्याला इथे स्टेप्स लिहायच्या आहेत. इथे पहा, फर्स्ट स्टेप दिली आहे, सिलेक्ट द राईट प्लेस फॉर प्लांटेशन. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, रोप लावण्यासाठी योग्य जागेची निवड करायची आहे. नेक्स्ट, चूज गुड सीड्स ऑफ प्लांट्स. रोपाच्या चांगल्या बियांची निवड करायची आहे. डिग द होल इन द ग्राउंड. त्यानंतर जमिनीमध्ये खड्डा खोदायचा आहे. त्यात ॲड मॅन्युअर, म्हणजेच त्यामध्ये आपल्याला खत मिसळायचं आहे. देन सो द सीड्स, त्यामध्ये बिया पेरा. फिल द होल विथ सम सॉइल. त्यानंतर बियांवर आपल्याला काही माती टाकायची आहे आणि खड्डा बुजवायचा आहे. देन वॉटर इट, म्हणजेच त्यानंतर आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे. हे झाले रोप लावण्यासाठीचे काही पॉइंट्स. तुम्ही अजून यामध्ये काही ॲड करू शकता किंवा वेगळेसुद्धा लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात आता. डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. इथे तुम्हाला पेअरमध्ये डिस्कस करायचं आहे, म्हणजेच तुमच्या बेंचमेटसोबत तुम्हाला बोलायचं आहे, त्याच्यासोबत चर्चा करायची आहे आणि लिहायचं आहे की कुटुंबासाठी तुमचे आई वडील काय काय करतात. तर आपण पहिले बघूयात इथे वडील कुटुंबासाठी काय काय करतात. फर्स्ट पॉइंट, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. उदरनिर्वाह भागवण्यासाठी वडील कठीण परिश्रम करतात. हेल्प्स अस इन आवर स्टडीज. आम्हाला आमच्या अभ्यासामध्ये मदत करतात. गाईड्स अस इन आवर प्रॉब्लेम्स, म्हणजेच आमच्या अडचणींमध्ये ते आमचं मार्गदर्शन करतात. रोल मॉडेल ऑफ द होल फॅमिली मेंबर्स. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी ते एक आदर्श व्यक्ती असतात. परफॉर्म्स ड्युटीज ॲज द हेड ऑफ द फॅमिली. कुटुंब प्रमुख म्हणून ते त्यांची कर्तव्य बजावतात. आता आपण
मदर म्हणजेच आई कुटुंबासाठी काय काय करते हे पाहूया. कुक्स फूड म्हणजे स्वयंपाक करते. कीप्स द हाऊस क्लीन घर स्वच्छ ठेवते. टेक्स केअर ऑफ द होल फॅमिली मेंबर्स कुटुंबातील सर्व सदस्यांची ती काळजी घेते. टीचेस अस गुड मॅनर्स आम्हाला चांगल्या सवयी ती शिकवते. इन्स्पायर्स अँड मोटिवेट्स अस आम्हाला